नमस्कार मित्रांनो, परत स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये। प्रधानमंत्री किसान सन्मान निधीमध्ये पुढच्या हप्त्याची तारीख आलेली आहे। तुम्हा सगळ्यांना माहीत असेल की मागील 1 जानेवारी रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 2000 हप्ता जो आहे बँक खात्यात आलेला होता, शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला होता। आता त्याच्यानंतर EKYC ही प्रोसेस करणं गरजेचं होतं। EKYC केली तरच पुढचा हप्ता मिळेल, अशा प्रकारची ज्या मित्रांनो माहिती आली होती, त्यानुसार EKYC चालूसुद्धा आहे। बऱ्याच जणांनी EKYC केलेली आहे, बऱ्याच जणांनी अजून करायची राहिलेली आहे। ज्यांनी केली नसेल त्यांनी करून घ्या। जर EKYC केली नसेल तर येणारा पुढचा हप्ता हा तुमच्या बँक खात्यामध्ये येणार नाही। ही गोष्ट तुम्ही ज्या मित्रांनो लक्षात घ्या। शेतकरी बांधवांना जर कोणाला माहीत नसेल तर त्यांना सांगा, EKYC तुमच्या जवळचं कॉमन सर्व्हिस सेंटर जिथं असेल तिथे तुम्हाला थंबद्वारे, पहिलं ते OTP द्वारे होत होती, परंतु आता ती प्रक्रिया संपवण्यात आलेली आहे। आता फक्त EKYC जी आहे CSE म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये तिथे जाऊन तुम्हाला आधार कार्ड घेऊन जायचं आहे आणि तुम्हाला तुमचा तिथं थंब द्यायचा आहे। त्याच्यानंतर तुमची EKYC कम्प्लीट होऊन जाईल। आता तारीख, तर मित्रांनो तुम्हाला जर माहीत नसेल तर सांगतो, मागल्या वर्षीसुद्धा 13 मार्च रोजी जी आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता सोडला होता आणि त्या तारखेच्या आसपासच प्रत्येक वेळी जे आहे हा हप्ता येत असतो। आता हा बऱ्यापैकी 4 ते 5 महिन्यामध्ये हा हप्ता येत असतो, कारण का आता जानेवारीमध्ये पहिल्या तारखेला आला होता आणि आता जे आहे मित्रांनो हा 4th महिना संपत आलेला आहे आणि मेमध्ये जे आहे तुम्हाला ते आता 15 मे मी तुम्हाला म्हणतोय, परंतु ही तारीख पुढं माग थोडीफार होऊ शकते, एक्झॅक्ट 30 तारीख नाही, पण मे महिन्यामध्ये तुम्हाला जे आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता हा मिळेलच। मी 15 तारीख आलेली आहे, त्या 15 तारखेला सुद्धा येऊ शकतो, नाही अशातला भाग नाही, परंतु एवढं नक्की की पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला जे आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता मिळणार आहे। तुम्ही जर आपल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती गेला तिथं लक्षात येईल की केंद्राकडून पैसे सोडण्यात आलेले आहे, पेमेंट प्रोसीड म्हणून येते। मी वाटलं सर तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवतो, तुम्ही बघा। हे मी ज्यावेळी माझा पुढचा महिन्यातला 8वा हप्ता येणार आहे त्याच्यामध्ये पेमेंट प्रोसीड असं म्हणते, केंद्राकडून पैसे जे आहे मित्रांनो आता सोडले जाणार आहेत। त्याच्यानंतर राज्याकडून त्याला एकदा अप्रूव्हल मिळालं का परत FTO जनरेट होतो आणि FTO जनरेट झाला का 15 ते 20 दिवसामध्ये जे आहे तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येत असतात। त्यामुळं पुढच्या महिन्यात पूर्ण शक्यता आहे की पुढच्या महिन्यात तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये येईल। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे शासकीय माहिती, सरकारचे नवनवीन GR अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।